माय मराठी माय बोलीचं महाचॅनल। पाटील साहेबांनी आता बोलते वेळेस एक खंत व्यक्त केली की वाचन संस्कृती लोप पावत चाललेली आहे, लेखन संस्कृती लोप पावत चाललेली आहे, आणि वाचन संस्कृती काय असते आणि त्यातून वाचनातून काय संस्कार भेटतात। खरं तर असे दुर्मिळ राजकारणी इतकं साहित्याची ओढ असलेली आहे आणि त्यामुळं त्यातून ते संस्कार येतच असतात जगण्या वागण्यातले, माणसांच्या व्यथा। तुम्हाला आश्चर्य वाटेल, बसवराज पाटील साहेब हे निव्वळ बोलायचं म्हणून बोलत नाही तर त्यांनी स्वतःने 5,000 पुस्तकं खरेदी करून ती वाचली आहेत आणि वाचलेली पुस्तकं जगतायत, म्हणजे जे वाचलं ते जगतायत। तर सर, हे वाचनाचं वेड राजकारणासारख्या क्षेत्रात असून देखील मी म्हणजे तुम्हाला वाईट वाटेल पण फार दुर्मिळ असे लोक, तर तुम्ही राजकारणासारख्या क्षेत्रात असून वाचन संस्कृती जोपताय जोपासताय जगताय, ही प्रेरणा आणि म्हणजे नेमकं कुठून तुमच्यामध्ये संस्कार? तुम्ही खरं म्हणजे खूप चांगला प्रश्न विचारला। मला आठवण करावं लागेल की मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचं नाव श्यामलाल विद्यालय, आणि वाचनाचं वेड आणि सुसंस्काराचं वेड किंवा बोलायला चालायला शिकवले ते माझे गुरु आदरणीय डी एन होळीकर सर आम्हाला बसून चांगली चांगली पुस्तकं वाचायला लावायचे, तिथून आम्हाला हे वेळ लागला। मग राजकारणामध्ये जर काम करायचं असेल आणि तुम्हाला लोकांच्या समोर जायचं असेल, काहीतरी तुम्हाला स्वतःची विचार ठेवायचे आहेत, पहिल्यांदा समाज समजून घेतला पाहिजे, मनभावना समजून घेतल्या पाहिजे, आणि ते खरं बोलणारं जर कोण असेल तर ते पुस्तक असतं, कधी खोटं बोलत नाही। म्हणून वाचनाची ओढ गुरुजींनी लावली, परिस्थितीने अधिक वाढवली आणि आज ती मनाभावनेतून मी जोपासतो। मला स्वतःला आवडतं घेतलेलं पुस्तक मी विकत पुस्तक घेतो कारण मला त्याच्यावर मार्क करून वाचायची सवय, मी स्वतः त्याच्यावर काहीतरी लिहितो, त्याच्यामुळे मग हे साहित्य संमेलनाच्या ऑपॉर्च्युनिटीसुद्धा घ्यावं वाटण्याचं मुख्य कारण माझी वाचण्याची आवड त्याला कारणीभूत ठरली। मला भावलेली पुस्तकं किंवा आवडती पुस्तकं म्हणून मला तो विषय आयुष्यावर प्रभाव पडणार। मला पहिल्यांदा मी प्रिन्स बिस्मार्क माझ्या आयुष्यामध्ये आवडलेलं सगळ्यात चांगलं पुस्तक, की कमी याच्यामध्ये कसं आपण साम्राज्य प्रस्थापित करावं किंवा चांगलं करावं। त्याच्यानंतर मग महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांच्यावरची बाबासाहेबांचं बुद्ध आणि त्यांचं धम्म किंवा गांधीजीचं आत्मकथा, मी सावरकरांवरही खूप वाचन केले। वाद प्रतिवाद हा विषय वेगळा, मी त्या विषयात जात नाही, पण ही माणसं जगाला वेड लावणारी माणसं आणि त्यांचं लिखाण माणुसकी जगवणारी आहेत असे अनेक मला लिहिता येतील। किंवा महात्मा फुलेंचं शेतकऱ्यांचा आसूड असेल, तुकारामांच्या गाथा असतील, याच्यातलं जर आपण वाचत जेवढं जाऊ तेवढं आपल्याला मला वाटतं की खूप भूक आपली भागत नाही वाचत राहिलात तर, आणि पुस्तक हातात सोडलात तर त्याची आठवणसुद्धा येणार नाही। म्हणून मला वाटतं की पुढची पिढीसुद्धा वाचली पाहिजे। पुस्तक खरं बोलतं हे एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, त्यातलं तुम्हाला काय घ्यायचं आहे याला विचार करायला लावून ते ठरवायचं असतं, म्हणून वाचन हे मला आवडतं। तुम्ही स्वतः इतके चोखंदळ वाचक असल्यामुळं आणि इथले कार्याध्यक्ष असल्यामुळं हे संमेलन निश्चितच यशस्वी होणार, नव्हे एक माइलस्टोन ठरणार, इथल्या संमेलनाचे उदाहरण देतील बाकी पुढचे लोक, याबद्दल आमच्या मनात तीळभर शंका नाही। आपण सातत्यानं या संदर्भात वेळ द्यावा ही विनंती करतो आणि थांबतो। जय जगन्नाथ।